आज 9 राज्यांमध्ये शाळा सुरू होत आहेत आणि या संदर्भातली महत्त्वाची बातमी ती म्हणजे कुठली आहेत ही राज्य आणि काय असतील कोरोना काळात शाळा उघडतानाचे नियम पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, आसाम, मेघालय, नागालँड हीच ती राज्य इथे सोमवारपासून शाळा सुरू होणार आहे। हरियाणात 9वी ते 12वी पर्यंतची शाळा सुरू होणार आहे, त्यासाठी शाळा सज्ज करण्यात आल्यात। शाळांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाणार आहे। विद्यार्थ्यांना शाळेत येताना हाताला सॅनिटायझर लावावं लागणार आहे। त्यांचं तापमानही तपासलं जाईल। एका वर्गात फक्त 20 विद्यार्थी बसू शकतील। विद्यार्थ्यांमध्ये 6 फुटांचं अंतर बंधनकारक आहे। शाळेत एखाद्या विद्यार्थ्याची तब्येत बिघडली तर आयसोलेशन वॉर्डही तयार करण्यात आलाय। विद्यार्थ्यांना डबा एकत्र खाता येणार नाही, वह्या पुस्तकंही एकमेकांची घेता येणार नाही। एक विचार आया है की जो स्कूल में जो बच्चे ऑनलाइन के माध्यम से जो पढ़ाई कर रहे हैं, अब उसको नॉर्मलसी की तरफ ले जाया जाए। राष्ट्रीय स्तर पर यदि जब भी स्कूल खोलने की बात आती है तो कोविड से सुरक्षित रहते हुए कैसे स्कूलों को चला जाए, इस दिशा में ये एक पहल है। हमारी एक टीचर की ड्यूटी लगाई गई है, वो टीचर प्रत्येक बच्चे का टेम्परेचर नोट करेंगी थर्मो स्कैनिंग मशीन से। यदि किसी बच्चे का टेम्परेचर अप या डाउन होता है तो उसके लिए आइसोलेशन एरिया बनाया गया है, वहां पर बच्चे को बैठा दिया जाएगा और डॉक्टर से संपर्क करके उसको चेक कराया जाएगा। जवळपास 7 महिन्यांनी शाळा सुरू होतात। विद्यार्थ्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून घेणं हे आव्हानात्मक आहे। सोमवारपासून या 9 राज्यांमध्ये मोठी कसोटी असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई।